संस्थेशी नाही, पालक म्हणून आम्ही एकत्र आलो. आमची प्रत्येकाची मुलं शाळेमध्ये आहेत. शाळेच्या बाजूला एक नदी आहे, नदीच्या कडेला दोन गाव आहेत आणि इथे दोन गावची ग्रामपंचायत आणि इतर शेजारच्या गावच्या ग्रामपंचायत नदीपात्राच्या शेजारी नदीपात्रामध्ये कचरा आणून टाकून जाळतात. प्लास्टिक आणि वेगळा पूर्ण ओला कचरा वगैरे वगैरे सर्व आणि माती पण आणून टाकतात आणि भराव करतात. आमची मुलं सकाळी 8 ते 3 अशी शाळेची वेळ आहे, म्हणजे वय वर्ष 3 ते 16 म्हणजे 9वी 10वी 10वीपर्यंतची मुलं आहे. तर ही नर्सरी पासून ते 9वी 10वीपर्यंतची मुलं सकाळी 8 ते 12:30 आणि 8 ते 3:30 अशी वेळ शाळेत बसलेली असतात आणि तिथं तो कचरा जाळला जातो, संध्याकाळी जाळला जातो. आणि जाळलेला कचरा दिवसभर पण चालूच असतो, संध्याकाळी पण चालूच असतो. आम्ही सुरुवातीला शाळेच्या शिक्षकाला प्रिन्सिपलला दिलं, प्रिन्सिपलने त्यांच्याप्रमाणे जसं जमेल तसं त्याने आम्हाला उत्तरं दिली. परंतु आज गेले आणि 6 महिने झाला आम्ही त्याचा पाठपुरावा करतो की कुठल्याही प्रकारे तो बंद होत नव्हतो. तर आम्ही काय केलं की प्रशासन, दोन्ही ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, त्याच्यानंतर प्रांत ऑफिस, तहसील ऑफिस, कलेक्टर ऑफिस यांना आम्ही आमची तक्रारी दिल्या की बाबा हे ग्रामपंचायतीचं काम आहे की हे ग्रामपंचायतीने जागा निर्माण करून त्या जागेमध्येच कचरा जाळला पाहिजे. जे काही शासनाची पद्धत आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रमाणे 2000 ला ठरवलेली आहे त्याप्रमाणे कचऱ्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे. हे असं आमचं म्हणणं आहे की जागा कुठे नाही म्हणून नदी पात्रात आणून टाकणं हे चुकीचं आहे. कारण नदीचं पात्र अडवलं जातं, तीच नदी 3 किलोमीटर धरणापासून अंतरावरती आलेल्या उगमस्थानावरती अडवली जाते आणि तेच कचरा पुढे वाहून येतो. आमचं म्हणणं आहे की पाणी पण दूषित होतच होतं, त्यात असणारे सजीवसृष्टी दूषित होतं. तिथं पक्षी येतात, गाय आहेत, बैल आहेत, प्राणी येतात, शेळ्या येतात, ते सुद्धा प्रदूषित. म्हणजे सजीवसृष्टी माणूसच नाही, लहान मुलंच नाही, प्राण्यांवर सुद्धा त्याचा परिणाम होत आहे. तर आमचं म्हणणं आहे की बेकायदेशीरपणे नदीपात्र आडून तिथं कचरा जाळला जातो. तर ते 2500 विद्यार्थी दोन्ही शाळेमध्ये मिळून, तर त्या दोन्ही शाळेतल्या मुलांच्या आरोग्यावरती त्याचा परिणाम होतो. तर आमचं म्हणणं आहे की कायद्यामध्ये दिलेल्या गोष्टी आहेत त्याची अंमलबजावणी करा. कायद्यामध्ये काय दिलेलं आहे की 50 मायक्रॉनच्या खालची कॅरीबॅगच निर्मिती झाली नाही पाहिजे. 50 मायक्रॉनच्या खालची कॅरीबॅग झाली नाही म्हणजे काय, की 50 मायक्रॉनची कॅरीबॅग आहे तर कॅरीबॅग कशी नॅचरल पद्धतीने प्रिंट झाली पाहिजे, म्हणजे ही पांढरीच असली पाहिजे, त्याला कुठलाही कलर नसायला पाहिजे. आणि कोणी छापली मायक्रॉन की प्युअर आहे प्लास्टिक का ओरिजिन आहे का रिसायकल केलेला आहे, कोण्या कंपनीनं छापलेला आहे असा कायदा सांगतो. बॅन जे आलेला आहे 2006 ला ऍक्ट आलेला आहे प्लास्टिक बंदीसाठी, तर त्या ऍक्ट प्रमाणे काम झालं पाहिजे. ग्रामपंचायतीने ते 50% म्हणजे मायक्रॉनच्या खाली असलेल्या कॅरीबॅग सुद्धा विक्री तिथं बंद केल्या पाहिजे. हे आमचं म्हणणं आहे की बाबा आम्ही सीओला सांगितलं, जिल्हा परिषदच्या कलेक्टरला सांगितलं, भो म्हणाले, पण 15 दिवस झाले कुठल्या प्रकारचं त्यांनी कारवाई केली नसल्यामुळे आम्हाला 4 वर्षाचा आधारस्तंभ म्हणून पत्रकारांपुढे यावं लागतं. लोक म्हणतात तुम्ही कोर्टात का जात नाही, तुम्ही वकील आहात तुम्हाला समजत नाही का, तुम्ही पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडे का जात नाही, तुम्ही हायकोर्टात का नाही जात. तर आमचं म्हणणं आहे की राज्यघटनेने दिलेले अधिकार आहेत की बाबा 48A आणि 51E मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की प्रत्येकाची जबाबदारी आहे, प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे की आपलं पर्यावरण शुद्ध राहण्यासाठी प्रत्येकानं शासकीय कर्तव्य ड्युटी म्हणून त्याने ती अंमलबजावणी केलं पाहिजे. परत हायकोर्टात जायचं 4 महिने 6 महिने डायरेक्शन घेऊन त्याच गोष्टीसाठी जे लिखित कायदे त्याच्या अंमलबजावणीसाठी जाण्यात काय अडचण काय आहे, जायची काय गरज आहे. जे दिलेलं आहे लेखी आहे ग्रामपंचायतीला निधी येतात, जिल्हा परिषदचा निधी येतो, महाराष्ट्र शासनाचा येतो, वेगवेगळे त्याच्यामध्ये निधीचे वेगवेगळ्या योजना आहेत. तर हे 2006 साली मार्च 2006 साली हे प्लास्टिक बंदीसाठी हे सरकारनं काढलेलं कायदा आहे, जीआर नाही हा कायदा आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की प्लास्टिक कशी असावी, तर प्लास्टिकची कॅरीबॅग अशी असावी, याच्यावर कुठल्याच म्हणजे दुकानदाराचं नाव नसावं, ती रंगीत नसावी, काळी, नारंगी, गुलाबी कुठलीच, की नॅचरल कलर किंवा व्हाईट कलर आणि असं त्याच्यावर पूर्ण डिटेल डिस्क्रिप्शन जर या व्यतिरिक्त असेल तर त्याला बॅन आणायला पाहिजे. आमचं म्हणणं काय की हे 50 मायक्रॉनच्या खाली छापल्याच कशी जाते. जर तुम्ही कायदा काढला तर कायद्याची अंमलबजावणी तुम्ही प्रिंटच होऊ द्यायला नाही ना पाहिजे. तुम्ही याच्या ज्या काही फॅक्टऱ्या आहेत या फॅक्टऱ्यावरती सील लावायला पाहिजे. पुढचं काम आहे शासनाचं आहे. तर आम्ही आज पालक म्हणून एकत्र येऊन आमची हीच मागणी आहे सरकारला सुद्धा की 50 मायक्रॉनच्या खाली जर कॅरीबॅग आल्या तर तुम्ही गुन्हा म्हणताय, तर त्या छापत म्हणजे प्रिंटच कशा करू देतात. आणि प्रत्येक जे काही दुकानदार असतात ते त्यांची पूर्ण ऍड केलेली असते, तर बेकायदेशीरच आहे ना ते मुळात. तर हे कायदा आहे, तर ह्याच्यामध्ये शिक्षा दिलेली आहे.
त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्याच्यावर काय असायला पाहिजे, कसं असायला पाहिजे. दुकानदार म्हणजे आपण ज्या रेस्टॉरंट मध्ये जातो, कुठेही जाऊ, म्हणजे कुठल्याही शॉपकीपर ना आपल्याला 50 मायक्रॉनच्या खालची कॅरी बॅग देणं हा गुन्हा आहे. आणि जो छापणार आहे प्रिंट करणार आहे त्यानं पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडनं परमिशन घ्यायला पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने परत एक जीआर काढला 2011 साली 2 डिसेंबर, जे की सुप्रीम कोर्टाला दाद घ्यायला की एका व्यक्तीने जे आपलं पानपट्टी असते पानपट्टीवरती तंबाखू पान वाचून जे प्लास्टिक दिलं जातं ते सुद्धा प्लास्टिक देऊ नये असं सुप्रीम कोर्ट सांगतं. ते सुद्धा 50 मायक्रॉनच्या खालीच येत. यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये पीआर फाईल केल्यावर शासनाला जो कायदा ऑलरेडीच आहे त्यासाठी परत न्यायालयात जाऊन परत न्यायालयाला न्यायालय सांगणार, शासन परत त्याच्यावर कायदा काढणार, परत त्याची अंमलबजावणी हे काढलेलं. याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे गुटखा तसेच तंबाखुयुक्त पान मसाला इत्यादीची बांधणी विक्री करताना प्लास्टिकचा कोणत्याही स्वरूपात वापर करण्यात येऊ नये सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. तथापि गुटखा तसेच तंबाखुयुक्त पान मसाला इत्यादीचे उत्पादन करणारे काही उत्पादन गुटखा तसेच पान मसाला इत्यादीची बांधणी विक्री करताना प्लास्टिकच्या वापरासंदर्भातील तरतुदीचे सर्रास उल्लंघन करत आहेत. त्यासाठी नाही का सेंटर फॉर प्लास्टिक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या संस्थेने सुप्रीम कोर्टामध्ये पीआय फाईल केली होती. ते 2011 पासून महाराष्ट्र शासनाने आपल्या प्रत्येक प्रशासनास कळवलेलं आहे. तर आज प्रत्येक पानपट्टीवरही याप्रमाणे बातमी होतच आहे. ही सुद्धा बंद झाली पाहिजे. आमचं हे म्हणणं आहे की बाबा तुम्ही शासन सुप्रीम कोर्ट सांगतं त्याची कायद्याची तर गरज नाही, सुप्रीम कोर्ट सांगतं तर तुम्हाला कोणत्या भाषेत सांगायची. तर आम्ही शासनाच्या विरोधात गुन्हे दाखल करा याची तुम्ही वाट पाहताय काय असा आम्हाला आज प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. तसं जर असेल प्रत्येक प्रशासनाला वाटत असेल आम्ही मुजोरच आहोत हलणारच नाही. तर आमची मागणी आहे की मोकांतर्गत प्रत्येक जबाबदार व्यक्तीवरती कार्यवाही झाली पाहिजे. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला महाराष्ट्र शासन हे निधी देत असत, तर त्या निधी जातो कुठे. ग्रामसेवक जबाबदार आहे त्याला, जिल्हा परिषदचा सीओ आहे का, पंचायत समिती जेव्हा जबाबदार आहे, तर हे सुद्धा शोधण्याची जबाबदारी आपल्यावरती आली. तसंच नदीच्या शेजारी 2 किलोमीटर ते 5 किलोमीटरच्या अंतरावरती कुठल्या प्रकारचे उद्योगधंदे करण्यास परमिशन नाही. त्याच्यासाठी वेगवेगळे उद्योगधंद्यांचे त्यांचे हिरवा प्रकार, लाल प्रकार, पिवळा प्रकार असे त्यांचे प्रकार पडलेले आहेत. 1 किलोमीटर अंतर 200 किलोमीटर 500 किलोमीटर अंतर 5 किलोमीटर असं त्यांनी सीमारेखा आखलेली आहे. आणि पूर जो नदीचं पात्र असतं त्याचं पूर रेषा 500 मीटरपेक्षा जास्त जवळ कुठल्याही प्रकारची इंडस्ट्री कुठल्याही प्रकारची वसाहत नसायला पाहिजे असं शासन सांगतं. आज तर 25% गाव हे नदीच्या शेजारीच बसलेली असतात आणि बेकायदेशीर इंडस्ट्री तिथेच चालते आणि पूर्ण गावाची जे पाणी आहे सांडपाणी त्याच्यात सोडल्या जातं, कारखान्यांचं पाणी सोडल्या जातं. आमचं म्हणणं आहे की ह्या कायद्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे. तुम्ही म्हणताय ना 5 किलोमीटर 3 किलोमीटर 2 किलोमीटर 1 किलोमीटर परिसरात नद्यांच्या कुठल्या प्रकारची इंडस्ट्रीला मान्यता नाही, तर मग का आज शासन शासकीय अधिकारी नुसते चेंबरमध्ये बसून पगार घेण्यासाठीच आहेत का. त्यांनी नद्यांचं पात्र पाहिलं नाही पाहिजे का जागेवर जाऊन. आज नदीचं उगम खडेपासला धरणापासून येरवाड्याच्या बाहेरपर्यंत नदी जाते, तर पूर्ण प्रकारे सांडपाणी मेला कचरा आणि प्लास्टिक त्यामध्ये सोडल्या जात आणि नदीच्या कडेलाच वसाहती पण झालेली आहे. तर शासनाचं काम नाही का, तर आम्हीच पीआर फाईल करायची आणि शासनाला सांगायचं आणि त्या इम्प्लिमेंटसाठी 10 वर्ष लावायची. तोपर्यंत काय होईल परिस्थिती, पूर येणार, रोगराई होणार, सगळ्या गोष्टी त्याला जबाबदार होऊन परत निधी मागवायचा, त्या निधी परत गायब करायचा हेच चालू राहणार का हे आम्हाला म्हणायचं. त्यानंतर परत म्हणजे 2006 मार्चला काढल्यानंतर त्यांनी परत त्यांनी एप्रिल महिन्यामध्ये परत त्या जीआरमध्ये काही बदल केलेल्या की बाबा रोड ड्रेनेज कुठेही असेल त्या ठिकाणी कुठेही प्लास्टिक कचरा टाकू नये आणि 6 महिने शिक्षा असं त्यांनी सांगितलेलं आहे 21 एप्रिल 2006. त्यानंतर 14वा वित्त आयोग जे आहे त्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीला पर माणसाने म्हणजे पर व्यक्तीप्रमाणे 499 रुपये हे 14वा वित्त आयोगाने सांगितले की दिले पाहिजे आणि त्यानंतर प्रत्येक जिल्हा परिषद देत असते आणि ग्रामपंचायत सुद्धा कर जमा करत असतं म्हणजे घनकचरा व्यवस्थापनाबाबत. आणि परत वेगवेगळ्या योजना आहेत की कचरा तुम्ही कसा त्याची खतांची निर्मिती करायची त्यासाठी सुद्धा शासनाने 18 ऑगस्ट 2010 एक परत सांगितलेलं आहे की बाबा अशा अशा योजना तुम्हाला 10 लाख रुपयापर्यंत पैसे मिळून आम्ही निधी सुद्धा देऊ तुम्हाला. वेगवेगळे निधी तर तुमच्याकडे येतच असतात,
तुम्ही कचरा व्यवस्थापन करा, 50 मायक्रॉन पेक्षा कमी असणारी प्लास्टिक बंदी ही तुम्ही 100% बंद करा, हे असं परत या जीआरमध्ये सांगितलेलं आहे. तरी ह्या कायद्यांची अंमलबजावणी स्थानिक लेवलवरती होत नाही, जिल्हा परिषद प्रशासन करत नाही. तर आमचं म्हणणं आहे की हे प्रशासन का आहे करत नाही, यासाठी आम्ही पालक म्हणून एकजुटीने येऊन असलेलेच कायदे अंमलबजावणी कडक व्हावी यासाठी आम्ही एकत्र येऊ. याच्यामध्ये तुम्ही लिहिले की 6 महिने आमच्या गाडीला पीयूसी नसेल पोलीसवालं पकडतं, 50 रुपये 1000 रुपये दंड आहे म्हणतं. परंतु शासकीय अधिकारीच तुम्ही नदी पात्रात आणून कचरा जर टाकत असाल तर कोणी कार्यवाही तुमच्यावर करायची, आमचं हे म्हणणं आहे. त्यानंतर परत शासनाने 6 डिसेंबर 2006 ग्रामपंचायत परिसर हद्दीतील परिसर स्वच्छ ठेवावा असं परत एक जीआर काढलेलं आहे. आणि ते कशा पद्धतीने घन कचरा व्यवस्थापन करावं त्यासाठी स्वतः 3 जानेवारी 2011 डॉक्टर सुवी मापुस्कर यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते पुस्तक प्रत्येक ग्रामपंचायतीला पाठवलेलं आहे. म्हणजे कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं, घन कचरा कसा करायचा, नैसर्गिक कचरा कसा तयार करायचा, आरोग्यावरती खड्डे कसे करायचे, हे एवढं तुम्हाला सांगितलं असल्यानंतर सुद्धा हे ग्रामपंचायतीचं कर्तव्य असल्यावर सुद्धा प्रत्येक आमच्या शेजारचीच ग्रामपंचायत म्हणून आम्ही म्हणत नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीचं हे दायित्व आहे की त्यांनी असा घन कचरा प्लास्टिक हे उघड्यावरती जाळू नये, हे असं आमचं म्हणणं आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट वेगवेगळे यांनी निकाल सुद्धा दिलेले आहेत की दिल्ली हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचा एक दिल्लीमध्ये केस झालेली होती की लोकांनी काय स्टँड घेतला, आमच्याकडे पैसा नाही, निधी नाही. तर सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की तुमच्याकडे स्टाफ नाही किंवा निधी नाही ही कारण सांगू नका आम्हाला, तुम्ही तो 50 मायक्रॉन खालचा कचरा हे निर्माण होऊ देऊ नका आणि जमलेल्या कचऱ्याचं शास्त्रीय सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट 2000 रूल जे आहेत त्याप्रमाणे नियोजन तुम्ही केलं पाहिजे. हे 96 ज्यावेळेस पहिली केस दाखल झाली त्याचा निकाल लागला त्यावेळेस पासून सॉलिड हे आपण पोल्युशन कंट्रोल बोर्ड जे म्हणतो ट्रिब्युनल्स हे डायरेक्शन दिलेले आहेत की कसं केलं पाहिजे. त्यावेळेसच सांगितलं की बाबा तुम्ही कुठल्याही प्रकारचं कारण सांगू नका, हे तुमचं कॉन्स्टिट्यूशनल हे कर्तव्य आहे की आर्टिकल 48A आणि आर्टिकल 51 सांगतं की ही तुमची प्राईम ड्युटी आहे. ते सुप्रीम कोर्ट म्हणाला याच्यामध्ये स्पष्ट की आम्ही तुम्हाला डायरेक्शन प्रत्येक वेळेस द्यायची, वेळ येऊ देऊ नये प्रशासनानं, असं स्पष्ट सांगलेलं आहे. तर आपण परत याच गोष्टीसाठी प्रशासनाकडे फॉलोअप करायचा का, परत न्यायालयात जायचं का, ज्यावेळेस सुप्रीम कोर्ट स्वतः म्हणतं की शासनाचं काम आहे तुम्ही प्लास्टिक जाळू नका उघड्यावरती, नदी जोड प्रकल्प करा असं केंद्र शासन म्हणतं. फॉरेनर आलेले प्लास्टिक कुठेही टाकण्याबद्दल विचार करतात, ते खिशात ठेवतात आणि आपण नदी पात्रामध्ये प्लास्टिक टाकतो. आणि अशी परिस्थिती आलेली आहे की नदी बाजूचा कचरा पक्षी हे ते अन्न समजून खात आहे आणि प्राणी सुद्धा याच्या प्रमाणात भारतात दररोज 20 प्राणी म्हणजे गाई बैल म्हशी शेळी असं जरी ऍव्हरेज पकडलं तर प्लास्टिक खाल्ल्यानंतर 20 प्राणी दररोज प्लास्टिक खाल्ल्यानंतर मरत आहेत. तर याला जबाबदार कोण? तर तुम्ही पहिली गोष्ट प्लास्टिक निर्मिती जी बेकायदेशीर आहे ती होऊ देऊ नका आणि जरी कचरा झालेला तर कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करा. म्हणजे कुठलेही प्राणी जे आहेत तर ते प्राणी सुद्धा खाणार नाहीत. आणि आमचं म्हणणं आहे की आमचे 2500 विद्यार्थी आहेत जे की तरुण शाळेच्या ग्राउंडवरती खेळण्या बागण्याचं वय आहे त्यांचं, त्यांना त्या प्लास्टिकच्या धुरामध्ये खेळावं लागतं. आम्ही शाळेत किंवा आपण शाळेत असल्यावर सांगल्या जायचं की भारत हा एवढा श्रीमंत देश होता की सोन्याचा धूर निघायचा. आज अशी वेळ आलेली आहे की आमच्या लेकरांना म्हणावं लागतं की प्लास्टिकच्या कचऱ्यात घन कचऱ्याच्या धुरामध्ये बसून शाळा शिकावं लागत आहे. तर हे कुठे खेळायचं आमच्या लेकरांनी? आज त्यांनी या तरुण वयात फुफ्साचे आजार, दमाचे आजार, डोळ्याची जळजळ हे वेगवेगळे आजार व्हायला लागलेले आहेत. म्हणजे आज तर जे वयवर्ष 55-60 जी वयस्कर व्यक्ती आहेत सकाळी फिरायला निघतात त्यांना सुद्धा घराच्या बाहेर निघणं अवघड झालेलं आहे. कारण का हवा आहे, हवेच्या द्वारे कुठेही ते जाऊ शकतं प्रदूषण. हे आमच्या गावात येतं असं म्हणत नाही आम्ही, त्यांच्याही गावात जाऊ शकतं परंतु त्याची जाण होईपर्यंत कितीतरी बळी पडतील. त्याबद्दल प्रशासनानं ठोस पाऊल घ्यावं असं आमचं म्हणणं आहे की बाबा प्रशासनाची जबाबदारी आहे की असं होऊच दिलं नाही पाहिजे, कायद्यात दिलेल्या तरतुदीचा अंमल केला पाहिजे. आम्ही प्रत्येक वेळेस आंदोलन करायचं, तुम्हाला सांगायचं, आम्ही यायचं, तुम्ही एसीत बसायचं, ऐकायचं, याला काही अर्थ राहिलेला नाही. आमचं म्हणणं आहे की पत्रकार म्हणून लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून तुम्ही आम्हाला मदत करावी.
जे की आमचा आवाज आहे आज आम्ही मर्यादित ठिकाणी आहे तर तुम्ही पूर्ण पुणे पूर्ण महाराष्ट्र यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावी त्याप्रमाणेच आहे की एक दोनच मिनिटात सांगतो परत एक सेक्शन 133 आहे सीआरपीसी मध्ये जे की सांगतं की प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याचं प्रांत अधिकाऱ्याचं आणि तहसीलदारांचं अधिकार आहे की 133 प्रमाणे तुम्ही नोटीस पाठवा आणि कार्यवाही करा पब्लिक न्यूसन जिथे जिथे होत असेल तिथे तुम्ही 188 ची कार्यवाही करा 144 ला नोटीस पाठवा सुमोगळा ऍक्शन घ्या आम्ही तुम्हाला लेखी तक्रारी देऊन तुमच्या जवळ येऊन अशा मागण्या करायची सुद्धा गरज नाही की बाबा इथं नदी पात्रात कचरा टाकला जातो भराव टाकला जातो जाळला जातो तर ही सांगायची गरज नाही सुमोगळा तुम्ही केलं पाहिजे इन्व्हायरमेंटल लॉज आहे त्याची अंमलबजावणी योग्य वेळी योग्य ठिकाणी शासनाने करावी हे आमचं म्हणणं आहे आम्ही फक्त 15 दिवस वाट पाहू यानंतर आम्हाला कोणत्या पद्धतीने लोकशाहीच्या मार्गाने जायचं ते आम्ही ठरवलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही पुढे जाण्याचं आम्ही ठरवलेलं आहे हे फक्त एक पत्रकार म्हणून आम्ही तुम्हाला निमंत्रण दिलेलं होतं ज्याप्रमाणे आले त्यांचं स्वागत नाही आलं त्यांचे आभार आणि ज्याप्रमाणे आम्हाला पुढे जाता येईल आम्हाला जे मार्ग मिळेल त्याप्रमाणे आम्ही पुढे यापुढे जाऊ साठी 2481 कुटुंबांनी एकत्र आलेले आहेत म्हणजे जवळपास 12 ते 15 हजार नागरिकांनी तक्रार दाखल केलेले तर याची जर दखल प्रशासन घेणार नसेल तर याला काय म्हणायचं याला लोकशाही म्हणायचं का हा महत्वाचा प्रश्न आहे आम्हाला प्रत्येक पालकाला लोकशाहीने दिलेल्या हक्क आणि अधिकाराने रस्त्यावर येण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही असंच आम्हाला यापुढे म्हणावं लागेल जवळपास आम्ही 10 ठिकाणी सांगितलं थँक्यू